आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर फाउंडेशन व सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शहर केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त सहभागाने सी न्यू ॲडव्हान्स इन डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ TB अँड MDR TB या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. रविवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 5 वाजता पेठ वडगाव येथील हॉटेल सिल्व्हर कॅसेल येथे हातकणंगले तालुक्यातील डॉक्टरांची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर सुजित मिणचेकर फाउंडेशन, डॉक्टर PS पाटील संस्थापक भैरवनाथ शिक्षण समूह यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. याचं उद्घाटन आमदार सुजित मिणचेकर, जिल्हा परिषद सदस्य शोमिका महाडिक यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर पद्मजा जोगेवर, महासहसंचालक आरोग्य सेवा पुणे, डॉक्टर विकास ओसवाल, डॉक्टर संदीप, डॉक्टर अनिता, डॉक्टर शंकर MDR TB यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे. 16 डिसेंबर 2018 रोजी महाराष्ट्र राज्याच्या शासकीय यंत्रणेबाबत ट्युबरक्युलोसिस इराडिकेशन हा कार्यक्रम राबवला जात आहे. 2017 ते 2025 पर्यंत भारत हा ट्युबरक्युलोसिस मुक्त करण्याचा विडा शासनानं उचललेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर सुजित मिणचेकर फाउंडेशन आणि आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून या ट्युबरक्युलोसिस इराडिकेशनच्या संदर्भामध्ये खाजगी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स, खाजगी दवाखान्यातले डॉक्टर्स यांना अवेअर करण्यासाठी, त्यांना परिपूर्ण माहिती देण्यासाठी, शासनाच्या योजना सांगण्यासाठी आणि शासन कशा पद्धतीनं या पेशंटना मदत करतं, त्यांना अनुदान देतं, औषधं मोफत देतं, त्यांच्यावरती ट्रीटमेंट मोफत देतं, या संदर्भामध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्सना, खाजगी डॉक्टरांना, खाजगी दवाखानेवाल्यांना सगळ्यांची एक आम्ही CME कंटिन्युईंग मेडिकल एज्युकेशन प्रोग्रॅम असा मिंचे या ठिकाणी 16 तारखेला रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता सिल्व्हर कॅसल हॉटेल मिंचे या ठिकाणी हा CME कंटिन्युईंग मेडिकल एज्युकेशन प्रोग्रॅम हा प्रायव्हेट प्रॅक्टिशनरसाठी आम्ही ठेवलेला आहे. तरी आम्ही माझ्या मतदार हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील सर्व डॉक्टर्सना आवाहन केलेलं आहे की त्यांनी सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि या संदर्भामध्ये भारत ट्युबरक्युलोसिस मुक्त करण्याच्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा. धन्यवाद.